हॅलो फ्रेंड्स, हेल्दी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल हक्का नूडल्स, याला चाउमीन नूडल्स असेही म्हणतात. हे व्हेज हक्का नूडल्स आहेत. चला तर मग बनवूया. या नूडल्सचा मी वापर केलेला आहे हे पॅकेट कुठल्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. मी 3 लोकांसाठी नूडल्स बनवत आहे, त्यामुळे मी एवढा भाग नूडल्सचा घेतलेला आहे. बाकीचं मी पॅकेटमध्ये पॅक करून तसंच डब्यात ठेवून दिलेलं आहे. आता मी भाज्या घेणार आहेत. या सगळ्या भाज्या मी घेणार आहेत. सगळ्यात आधी मी कांद्याची पात घेतलेली आहे, 2 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 गाजर, थोडीशी फुलगोबी, 10 ते 12 बीन्स घेतलेले आहेत मी, छोटासा भाग पत्ताकोबीचा घेणार आहे मी. या सर्व भाज्या लागतातच. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता मी भाज्यांना कट करून घेणार आहे. फ्लॉवर आपल्याला मीडियम साईजचं कट करायचं आहे, खूप बारीकही नको. शिमला मिरचीला मी या प्रकारे लांब लांब असे कापून घेणार आहे. गाजरला सुद्धा मी तसंच लांब लांब बारीक बारीक कापा अशा कापून घेणार आहेत. पत्ताकोबीलाही सेम त्याच प्रकारे. बीन्सला मी या प्रकारे बारीक बारीक तुकडे करणार आहे. आता कांद्याचे पातला मी आधी धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला मी कापणार आहे. बघा, आधी पात स्वच्छ करून घेतली आणि या प्रकारे मी तिलाही कापून घेतलं. हिरव्या मिरच्यांचं या प्रकारे असं पोट फाडून आपल्याला ठेवायचं आहे. 2 कांदे लागणार आहेत आपल्याला, ते सुद्धा मी बारीक आणि लांब लांब उभे असे चिरून घेतलेले आहे. पहा, तर या प्रकारे सगळ्या भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता मी मोठ्या पातेल्यात जरा पाणी ठेवलेलं आहे, त्या पाण्यात मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. हे पाणी उकळू देणार आहे मी. त्यात मग मी हे नूडल्सचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. खूप बारीकही नाही, फक्त आपल्याला त्या नूडल्सला थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्याला करून त्या उकळत्या पाण्यात मी घालणार आहे आणि त्याच पाण्यात मी त्याला शिजवून घेणार आहे. तोपर्यंत भाज्या सगळ्या मी धुवून तिकडे ठेवलेल्या आहेत पाणी निथळायला. व्यवस्थितपणे त्याला हलवून घ्या. या नूडल्समध्ये आपण अजिनोमोटोचा वापर नाही करणार आहोत, कारण अजिनोमोटो तसंही हेल्थसाठी चांगलं नसतं. ते एक केमिकल आहे आणि त्याने आपले हाडं ठिसूळ होतात, त्यामुळे अजिनोमोटोचा वापर मी कधीच करत नाही. तुम्हीसुद्धा करू नका. नूडल्स आपले छान शिजलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. त्याला आता एका चाळणीत काढून मी पाणी सगळं ड्रेन करून दिलेलं आहे. खालचं गरम पाणी मी फेकून देणार आहे. परत मी त्यात ते चाळणी ठेवलेली आहे आणि वरतून मी असं त्याला थंड पाणी घालणार आहे. थंड पाणी घातल्याने आपले नूडल्स एकमेकांना चिटकत नाही आणि ते मोकळे मोकळे राहतात. आता याला चाळणीला आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. एक मोठी कढई ठेवली आहे मी नूडल्स फ्राय करण्यासाठी. मोठी कढई यासाठी की भाज्या खूप आहेत आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेण्यासाठी व्यवस्थित जागा पाहिजे, त्याला व्यवस्थित छान स्पेस मिळते. तेल आता तापलेलं आहे. 1 मोठा चमचा मी तेल वापरला होता. त्यात आता मी सर्वात आधी चिरलेला कांदा टाकत आहे. कांद्याला मी 2 मिनटं फ्राय करणार आहे आणि मग मी त्यात कांद्याची पात घालणार आहे. कांद्याची पात मी इथे अर्धीच वापरलेली आहे, अर्धी पात मी तशीच ठेवलेली आहे. आता त्यात मी 1 चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर आले लसणाचे तुम्ही बारीक बारीक तुकडेसुद्धा घालू शकता. माझ्याकडे पेस्ट अवेलेबल होती म्हणून मी तीच वापरली. आता मी त्यात बीन्स घातलेले आहे. बीन्सला सुद्धा मी 1 ते 1.5 मिनटापर्यंत असं भाजणार आहे. नंतर मी त्यात पत्ताकोबी टाकलेली आहे. पत्ताकोबीला सुद्धा मी 1 मिनटं परतून घेणार आहे. सर्व भाज्या याच प्रकारे 1-1 मिनटं परतून घ्यायची आहेत. आता मी त्यात फुलगोबी टाकलेली आहे, तिला सुद्धा मी 1 मिनटं परतून घेणार आहे. त्यानंतर मी त्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, त्याला सुद्धा मी परतून घेणार आहे व्यवस्थितपणे. आता मी त्यात गाजर घातलेला आहे. गाजरला सुद्धा आपण 1 ते 1.5 मिनटं असंच चालवणार आहोत. आणि सर्वात शेवट मी त्यात शिमला मिरची घातलेली आहे, कारण शिमला मिरचीला शिजायला जराही वेळ लागत नाही, ती खूप लवकर शिजते, त्यामुळे मी तिला शेवटी टाकलेला आहे. आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे. सर्व नूडल्सच्याच हिशोबाने आता मीठ टाकलेलं आहे त्यात. आता मी त्यात 2 मोठे चमचे सोया सॉस टाकलेला आहे, त्याला लगेच परतून घ्यायचं आहे, जराही थांबायचं नाही आहे.
त्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे, त्यानंतर लगेचच मी चिली सॉस टाकणार आहे, त्यालाही लगेच परतून घ्यायचं आहे। आणि आता मी त्यात नूडल्स टाकलेले आहेत आपले जे उकळले होते पाण्यात, आणि वरतून मी 2 चमचे व्हिनेगर टाकलेलं आहे, यालाही लगेच परतून घ्यायचं आहे। आपल्याला जरासुद्धा थांबायचं नाही आहे, ही प्रोसेस खूप फास्ट करायची असते। जेव्हा आपण सॉसेस टाकतो आणि नूडल्स टाकतो त्यावेळेस जराही न थांबता कंटिन्यू आपला चमचा हलत राहिला पाहिजे आणि सगळे नूडल्स परतले गेले पाहिजे। आता मी वरतून त्यात कांद्याची पात टाकलेली आहे जी मी अर्धी ठेवून दिलेली होती। आता मी त्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। पहा, आपल्या नूडल्सला व्यवस्थित छान कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप छान सुगंधसुद्धा येतो आहे। हे स्ट्रीट स्टाईल व्हेज नूडल्स आहेत, हे खूप टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा ही रेसिपी। सर्व भाज्यासुद्धा आपल्या पोटात जातात आणि अजिनोमोटोचा वापर नसल्यामुळे ही हेल्दी डिश आहे। अशा प्रकारे तुम्ही याला सॉससोबत गरम गरम सर्व्ह करू शकता। मी टोमॅटो सॉस आणि चिली सॉस साईडला सर्व्ह केलेला आहे आणि मी गरम गरम नूडल्स आता सर्व्ह करत आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून माझे येणारे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।